तर दादांकडे आलोय. दादा आपलं नाव काय? तर आपल्याकडे या वर्षी गणपती मूर्त्या किती फुटापासून आहे? साधारणतः आपल्याकडे म्हणजे 2 इंचापासून तर 2 फुटापर्यंत आहे बुवा. बरोबर. आणि कसे आहे सध्याचे या वर्षीचे रेट वगैरे कसे मूर्तींचे? 1 पासून तर बहुत 2000 पर्यंत रेट आहे. बरोबर आहे. आणि कसं तुम्ही दरवर्षी लावता की पहिलं वर्ष आहे? दरवर्षीच तुमचं हे. आणि कसं असतं तुमचा एक्सपिरियन्स, कसं आहे धुळेकर, कसे उत्स्फूर्त प्रतिसाद देता का? आपला सांगावाप्रमाणे 5 वर्षावर देखील आपल्याला पहिला नंबरचं बक्षीस भेटते आपल्याला दरवर्षी. अरे वा. मूर्तींमध्ये का? हा, दरवर्षी आपला पहिला स्टॉल काढली होती. अरे वा. म्हणजे गणपतींच्या दिवशी आपल्या इथं मूर्त्या पण पाहायला भेटत नाही आणि म्हणजे भरपूर शिगिरे असे नाराज होऊन जातात तेव्हा आम्हाला मारले भेटले तुमच्याकडे. बरोबर आहे. मग धुळ्यात कशी पद्धत आहे? आधीच बुकिंग होते की त्या दिवशी? आधी बुकिंग झालेली, म्हणजे 15 दिवसापासून बुकिंग चालू आहे आपल्याकडे. अरे वा. बुकिंग आतापर्यंत चालू आहे, जेणेकरून म्हणजे जॉईन टायमाला नवीन नवीन व्हरायटी राहतात त्या. बरोबर. त्या गिरायकांपर्यंत पोहोचावी आपली प्रयत्न राहतो आणि आपण नवीन नवीन व्हरायटी दरवर्षी आणत राहतो आपल्याकडे. बरोबर. तुमचा ऍड्रेस काय? आपला ऍड्रेस आता एव्ही इलेक्ट्रिकल समोर आहे, आपलं गळ्यावाल्यांची जे पहिलं कॉम्प्लेक्स आहे, पहिला गाळा आपलं, म्हणजे आपण आता या वर्षी घेतलेलं आहे आग्रा रोड. खूप सुंदर सुंदर मूर्ती आणि आकर्षक गणपती बाप्पा धुळ्याच्या बाजारपेठांमध्ये सजलेले आहे. आणि तुम्हाला जर या दादाकडनं नक्की मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही नक्की एकदा या स्टॉलला व्हिजिट द्या. खूप सुंदर सुंदर आकर्षक आणि एकदम कमी भावामध्ये इथं तुम्हाला मूर्ती भेटून जाईल. तुमच्या जसा गणपती बाप्पा तुम्हाला घरी आणायचा आहे त्याच पद्धतीचा गणपती बाप्पा यांच्याकडे अवेलेबल आहे आणि खूप व्हरायटी आहे. तर मी तुम्हाला जितकं मला शूट करता आलं तिथं दाखवलं, पण अजून भरपूर व्हरायटी येणार आहे का ना दादा? अजून भरपूर व्हरायटी येणार आहे, बघायला मिळणार आहे. तर गणपती बाप्पा मोरिया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.